अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी मद्याची निर्मिती करताना एका आरोपीला अटक करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर कारवाईत 46,37,500 एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जळगाव जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉक्टर व्ही टी भुकन यांनी सांगितले। हा अवैध बनावट मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे। त्याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक दक्षता प्रसाद सुर्वे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आल्याचे भुकन यांनी सांगितले। या कारवाईत जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉक्टर व्ही टी भुकन, भुसावळचे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, निरीक्षक अन्वर खातीब यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते। नाही ना, कशाला पाणी नाही, काही नाही, इथेच पाजत सगळं नाही बस का सर, जा बस त्याला घेऊन ये। तो जर गेला काय फोन, तू कुठे करताय? या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।